भेंडियांग वेलकम माझ्या चॅनलवर फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज माझा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये मी माझा पाडव्याचं गिफ्ट शेअर करणार आहे. फ्रेंड्स, बराच उशीर झाला थोडं गिफ्ट दाखवायला, पण म्हटलं जाऊ दे, आय शुड शो. सो गोल्ड मंगळसूत्र आहे. सो ही तुम्ही हे पाऊच बघता याच्यामध्ये. तर ढँटडँग, दिस इज द गिफ्ट. हे दिवाळीला मला पाडव्याला फ्रेंड्स माझ्या मिस्टरनी गिफ्ट केलेलं आहे. आणि हे साधारण 15 ग्रॅम्सचं मंगळसूत्र आहे. साधारण ते मला एक 75,000 म्हणजे 75,000 पडलं ते मला. सो फ्रेंड्स, हे मंगळसूत्राची डिझाईन मला आवडली स्पेसिफिकली. हे माझ्याच चॉईसचं होतं. सो वेगवेगळ्या लेटेस्ट डिझाईन होत्या, पण ही डिझाईन मला आवडली. सो मी फायनली हे पर्चेस केलं. सो कारण की मला वाटलं की आय शुड शेअर विथ यू. सो गाईज, हे कसं वाटलं तुम्हाला हे डेफिनेटली मला सांगा. हे इट्स अ नाईस वन. तुम्ही ह्याची जी हे आहे काय म्हणतात त्याला, क्वालिटी जर बघितलं, इट इज गुड वन. हॉलमार्क आहे त्याला, साधारण एक 22 कॅरेट्सवाला हॉलमार्क असतं ना, ते ह्याच्यावरती आहे, ह्याच्यावरती लावलेलं आहे. आणि म्हणजे की इट्स, तुम्ही जेव्हा सोनं पर्चेस करता ना, तेव्हा दे आर सम, म्हणजे तुम्ही प्रिकॉशन्स काही घेणं गरजेचं असतं. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची की तुमच्या सोन्यावरती हॉलमार्क गरजेचं आहे. तुम्ही कोणतंही मंगळसूत्र घेतलं किंवा कोणतंही एनी गोल्ड ज्वेलरी तुम्ही घेतली, आणि जर ते हॉलमार्क्सवाले नसेल तर फ्रेंड्स देअर इज समथिंग प्रॉब्लेम. सो मी जेव्हा म्हणजे मी घेतलं, सो मला वाटलं की आय शुड शेअर की बाबा काय काय काळजी तुम्ही घ्याल, तर तुम्ही सांगितलं. कारण की तुम्ही 24 कॅरेटचं घ्याल, 22 कॅरेटचं घ्याल, 18 कॅरेटचं घ्याल, तर मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचे रेट द्यायला पाहिजे. सो कधी कधी काय करतात, सोनार तुम्हाला 22 कॅरेटचं वस्तू देतात आणि 24 कॅरेटचे रेट देतात. तर ते असं ॲक्च्युली नाही व्हायला पाहिजे फ्रेंड्स. सो ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट पर्चेस करता, त्याचं ऑनलाईन तुम्ही काय प्राईज आहे, काय भाव आहे आजच्या घडीला, म्हणजे आजच्या डेटला त्याची काय प्राईज रनिंग चालू आहे, ते तुम्ही बघून मगच फ्रेंड्स तुम्ही शॉपमध्ये जा. आणि प्रेफरेबली मला असं वाटतं, तुम्ही छोट्या शॉपमध्ये शॉपिंग करण्याच्या ऐवजी तुम्ही मोठे जे शॉप्स असतात, आता गाडगिळ आहे, जे एकदम नामांकित आहेत, अशा ठिकाणी हे करा. कारण की त्या ठिकाणी फसवणुकीचे चान्सेस कमी असतात, थोडंफार टॅक्स लागेल, हे लागेल, पण तुम्हाला तुमचं जर प्रॉडक्ट आहे, तुमचं जे हे आहे, तर तुम्हाला डेफिनेटली एक चांगल्या पद्धतीचं मिळेल. कारण की तुम्ही पैसे असे इन्व्हेस्ट करणारच असतात. तर जर तुम्ही जर एवढे पैसे इन्व्हेस्ट करत असाल, समजा तुम्ही 5 लाखची ज्वेलरी घेताय, 10 लाखची, आणि जर समजा त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रॉड झालं, तर इट्स नॉट गुड ना. सो त्याच्यामुळे तुम्ही ज्या वेळेला घेणार, त्यावेळेला ते मोठ्या शॉप्समधून घ्या की जे प्रॉपर नामांकित शॉप्स आहे, इथूनच परचेस करा. दुसरी अशी गोष्ट आहे की त्याच्यावर हॉलमार्किंग आहे की नाही, हे तुम्हाला डेफिनेटली बघणं गरजेचं आहे. तुमचं बिल तुम्हाला घेणं गरजेचं आहे. तुमचं बिल हे तुमची पावती असते, ते तुम्ही सांभाळून ठेवायचा. कारण की बिल बरंच आपल्याला म्हणजे ते किती रेटने दिलं गेलं, त्याची ओरिजिनॅलिटी सगळ्या गोष्टी कळतात. आणि ज्या रेट, आता मी तुम्हाला जर एक फ्रँकली स्पीकिंग मला म्हणजे तुम्हाला सांगा असं वाटतं की माझ्यासोबत राहिलं, म्हणजे मी काय अनुभवलं त्याचं तुम्ही तुम्हाला हा एक्सपिरियन्स शेअर करते. मी घ्यायला गेले होते ज्यावेळी ज्वेलरी, त्यावेळी ती 24 कॅरेटचा ज्या रेट आहे त्या हिशोबाने मी ते पेमेंट केलं, पण जे की माझं गोल्ड 22 कॅरेटचं होतं. सो अशा पद्धतीचं फॉर फ्रेंड तुमच्यासोबत होऊ नये असंच मला वाटतं. बिकॉज ऑफ दॅट मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला. म्हणजे माझं गिफ्ट, आय वॉन्ट टू शो यू द गिफ्ट ऑल्सो, पण याच्या मागे माझं एक हे होतं की तुम्हाला थोडंसं एक प्रिकॉशन पण होईल की ज्या वेळेला तुम्ही घ्याल, तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी प्लीज हॉलमार्क आहे की नाही तुमच्या ह्याच्यावर चेक करून घ्या. आणि दुसरी अशी गोष्ट, प्रॉपर ऑथेंटिक असं मोठ्या शॉप्समध्येच पर्चेस करा. कारण की कसं आहे, थोडेसे पैसे गेले असतील, परंतु तुमचं प्रोडक्ट हे ओरिजिनल हे तुम्हाला मिळणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही त्याच्यासाठी पैसे दिले. सो फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथंच एंड करणार आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला हे मला ह्याचा कवर खरंच खूप आवडलं, थोडं मोठं आहे, पण इट्स गुड. तर मी तुम्हाला दाखवते, तर हे बघा, एकदम प्रॉपर बघून घ्या. तर हे जे आहे ते असं त्याचे सी, ही लेटेस्ट डिझाईन आहे, डिझाईन चांगली आहे. आणि ह्याच्यामध्ये मला हॉलमार्क 916 असं हॉलमार्क आहे याच्यावरती, आतमधून ह्याच्या 2 वाट्या आहेत त्याच्यामध्ये. आणि याची जी वरती जी हे असते साखळी, त्याच्यावरसुद्धा 916 हॉलमार्क्स आहे. सो याच्यावरून मला एक लक्षात आलं की हे 22 कॅरेटचं सोनं आहे.
पण त्या म्हणजे ज्या शॉपकीपरने ते 24 कॅरेटच्या हिशोबाने रेट लावला. पण आता ठीक आहे, आता मी एक स्मॉल ह्याच्यातून परचेस केलं होतं त्याच्यामुळे मी काही एवढं हे नाही केलं. पण बजूस तुम्ही ज्या वेळा घ्याल, तुम्ही जेव्हा कधी परचेस कराल, प्लीज म्हणजे एक रिमाइंड करा मला याच्या पुढे. थोडे मोठे जेव्हा काही ज्वेलरी शॉप करायचं झाल्या तर मी डेफिनेटली काळजी घेणार आहे. तसं छोटीशी आपली एक चूक झाली, छोटीशी गोष्ट आपल्याला लक्षात आली, त्याच्यावर आपण क्विक रिॲक्शन म्हणजे गोष्टी लक्षात ठेवून आपण मोठा म्हणजे आपल्यापासून फसवणूकपासून वाचू शकतो. कारण की ज्वेलरीच्या ह्याच्यात फसवणुकीचे चान्सेस खूप प्रमाणात आहेत, खूप म्हणजे खूप प्रमाणात आहेत. सो फ्रेंड्स, प्लीज बी अवेअर ऑफ इट की तुम्ही जर शॉपमध्ये घेणार असाल तर मोठ्या शॉपमधून घ्या आणि त्याचा प्रॉपर बिल घ्या आणि त्याच्यावरचे हॉलमार्क्स शुड बी देअर. तुम्हाला लगेच कळतं की हे सोनं म्हणजे 24 कॅरेटचं आहे, 22 कॅरेटचं आहे का कसं आहे ते. कारण की कसं माहिती का, ज्या सोन्यावर काही काहीतरी सोनं बघूनच लक्षात येतं कधी कधी. काही जे प्रॉपर म्हणजे खूप जुनी लोक आहेत ना, त्यांना खरंच असं होतं. आता माझ्यासोबत मी पण होते, माझी मिस्टर, आम्ही दोघंच जणांनी हे शॉप केलं. पण माझ्या मिस्टरांना थोडीशी म्हणजे ओळख होती की बाबा नाही, म्हणजे ज्यावेळेला आपण परचेस करतो तेव्हा कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, त्यामुळे त्यांनी तेवढ्या गोष्टी लक्षात घेऊनच मला ते परचेससाठी मदत केली. सो फ्रेंड्स, मला हे गिफ्ट पर्सनली खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं माझं गिफ्ट हे तो मला नक्की सांगा. आणि हे छोटंच आहे, साधारण 75,000 सो फ्रेंड्स, मला तर खूप आवडलं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा. आणि हे पाडव्याचं गिफ्ट तुम्ही घातलेलं आहे माझ्या बऱ्याच वर्गात मी बघितलं असेल, म्हणजे ॲक्च्युली मी ऑन पाडवा नाही पण थोडं आधी परचेस केलेलं आहे. सो फ्रेंड्स, जर व्लॉग आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करत जा, माझ्या चॅनलला शेअर करत जा आणि सबस्क्राईबही करत जा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला. असेच खूप सारा प्रतिसाद द्या. बाय फ्रेंड्स.